नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका आणि माझ्या तुमची मैत्रीण या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे उपवासाचे फिंगर्स किंवा त्याला आपण स्टिक सुद्धा म्हणू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर साबुदाण्याची खिचडी किंवा भगर जर खाऊ बोर झाले असेल तर तुमच्यासाठी मी ही नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. अतिशय करायला सोपी आणि खायला क्रंची क्रिस्पी अशी हे आपले रेसिपी आहे. तर चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. त्याचबरोबर लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, साबुदाण्याचे फिंगर्स बनवण्यासाठी मी या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे आणि याला छान व्यवस्थित धुवून याला 4 ते 5 तास याला भिजत ठेवलेला होता. आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा या ठिकाणी आपला व्यवस्थित भिजलेला आहे. त्यानंतर 3 मी बटाटे घेतलेले आहे, याला बॉईल केलेले आहे. त्यानंतर 2-3 बारीक कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे. काळी मिरीचा इथे भुरका घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा या ठिकाणी मी जिरं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, साबुदाण्यामध्ये आलू हे याला फोडून मिक्स करून घ्यायचे आहे. तर आलू या ठिकाणी मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण घेतलेले सगळे साहित्य यामध्ये ॲड करूया. मिरची, टेस्टनुसार मीठ, काळी मिरीचं पावडर, त्यानंतर जिरं आणि थोडं मी या ठिकाणी 1 चमचा यामध्ये तिखट ॲड करते आणि यांना सगळ्यांना व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं मी हाताला तेल घेऊन ह्याचे फिंगर्स तयार करून घेते. थोडा थोडा यामधला पोषण घेऊन याचे आपण लंबुके आकाराचे असे फिंगर्स तयार करून घेऊया. बघू शकता असे आपल्याला सगळे फिंगर्स तयार करून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीने सगळे तयार करून घेते. तर बघू शकता सगळे साबुदाण्याचे फिंगर्स म्हणजे साबुदाण्याची स्टिक मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण याला तळून घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे. तर आपण 1-1 फिंगर्स यामध्ये टाकून याला तळून घेऊया. तर गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी आता मीडियम करून घ्यायचं आहे कारण तेल आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे. तर छान याला गोल्डन कलर येतपर्यंत, क्रिस्पी येतपर्यंत याला छान आपण स्टिकला तेलामध्ये तळून घेऊया. दोन्ही साईडनी छान याला कलर येतपर्यंत म्हणजे गोल्डन कलर येतपर्यंत याला आपण तळून घेऊया छान. तर बघू शकता व्यवस्थित याला गोल्डन कलर आलेला आहे आणि छान फिंगर स्टिक आपले या ठिकाणी क्रिस्पी झालेले आहे. त्यानंतर मी याला तेलातून बाहेर काढू शकतो. बघू शकता यामधून छान असा आवाज येतो आहे क्रिस्पी, म्हणजे छान एक क्रिस्पी असे आपण याला तळून घेतलेले आहे. त्यानंतर मी याला प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने उरलेले आपण स्टिक तयार करून घेऊया म्हणजे तळून घेऊया. तर बघू शकता मैत्रिणींनो, सगळे स्टिक फिंगर्स मी या ठिकाणी छान तळून घेतलेले आहे आणि अतिशय असे क्रिस्पी आपले इथे फिंगर्स तयार झालेले आहे. तर साबुदाण्याचं उसळ किंवा वडे खाऊ जर तुम्ही बोर झाले असेल तर तुम्ही हा नवीन प्रकारचा नाश्ता तयार करून खाऊ शकता आणि खायला अगदी हा टेस्टी आणि मेन म्हणजे असा क्रिस्पी आपला हा नाश्ता इथे तयार होतो. तुम्ही बघू शकता याची क्रिस्पनेस किती छान, याच्यामधून क्रिस्पी असा आवाज येतो आहे म्हणजे छान खाण्याला पण असे क्रंची आणि क्रिस्पी असे आपल्या या ठिकाणी साबुदाण्याचे स्टिक तयार झालेले आहे. तर तुम्ही आजची माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की तुमची ही रेसिपी कशी झाली. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. बाय.